नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. बोलूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन. ठाण्याच्या येऊरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या मद्यपार्ट्यांवर बंदी. आणि जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून तरुणानं जाळल्या दुचाकी. नमस्कार, मी गुरुनाथ सुभेदार. मी राधिका गुरुनाथ सुभेदार. मी शनाया. पुढे बोल, पुढे बोल, बोल बोल बोलू. बोल ना. बोल की तुला. एक मिनिट, भांडू नका. नाही काय, यांचं हे असंच चालू राहणार. पण मला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. दिवस कसे पावसाळ्याचे मस्त आहेत, आपण सगळेच एन्जॉय करतोय. पण तरी सुद्धा जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडवर दिवस काढावे लागतील. तुम्हाला सुद्धा डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप यासारखे आजार होण्याची शक्यता आहे. हा, पण काळजी करू नका. तुम्ही तुमच्या सोसायटीचा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा. उघड्यावरचं खाणं टाळाच. पाणी उकळून प्या. घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. झाडांच्या कुंड्यांखालील प्लेट मध्ये पाणी साचू देऊ नका. हा, तर ही सगळी काळजी घ्या आणि हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया पासून स्वतःच संरक्षण करा. आणखी एक महत्वाची गोष्ट, जर समजा एखादा रुग्ण किंवा ही लक्षणं असलेली एखादी व्यक्ती आढळली तुम्हाला, तर लगेचच महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन एखाद्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी संपर्क साधा. आणि ही दिलेली माहिती स्वतःपुरती न ठेवता तुमच्या ओळखी पाळखीच्यांना, इतरांना सुद्धा द्या. पावसाळ्याचा आनंद घ्या, निरोगी राहा, स्वच्छ राहूया, स्वस्थ राहूया, निरोगी शहर बनवूया. मतदारांच्या मनातील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात असलेल्या शंका दूर करण्यासाठी, तसंच या मशीन्स किती निर्दोष आहेत हे पटवून देण्यासाठी 27 डिसेंबर पासून पुढील 2 महिने जिल्हाभरामध्ये जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे. 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक आहे, त्यामुळेच हा कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची 20 डिसेंबर रोजी तपासणी झाली आहे, त्यानुसार पुढील टप्प्यामध्ये जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. यासाठी 37 वाहनं तैनात करण्यात आली असून यासाठी निवडणूक आयोगाकडून परवानगी घेण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहीम राबवली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. 26 डिसेंबर रोजी या मशीन्स बाहेर पडल्या. मतदारांमध्ये या मशीन बाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत हा या जनजागृतीचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं. मतदारांना मतदान केल्यानंतर त्यानं कुणाला मत दिलंय याची स्लिप त्याला 7 सेकंदापर्यंत पाहता येणार आहे. नव्या मशीनचं हे वैशिष्ट्य आहे. या मोहिमेसाठी राजकीय पक्षांकडून मदतीची अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं. या जनजागृती मोहिमेचा अजेंडा तयार करण्यात आला असून ज्या भागामध्ये कार्यक्रम घेतला जाईल त्याची माहिती आधी दिली जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. ठाणे जिल्ह्याच्या मतदार यादीमध्ये 77,436 कृष्ण डबल छायाचित्र होती, त्यापैकी 14,860 छायाचित्र रंगीत करण्यात आली असून ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. जनजागृती मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक वाहनावर GPS यंत्रणा बसवली असून या वाहनांच्या माध्यमातून जनजागृती होतीये अथवा नाही याची माहिती घेतली जाणार आहे. प्रत्येक वाहन कुठे आहे याची माहिती सुद्धा या GPS यंत्रणेच्या माध्यमातून मिळणार असल्याचं राजेश नार्वेकर यांनी सांगितलं. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर येऊरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या मद्यपाट्यांवर यंदा बंदी घालण्यात आली आहे. मद्य, अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं किंवा DJ वाजवल्याचं आढळल्यास पार्टी करणाऱ्यांसह बंगले मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. 258 बंगले मालकांना पोलिसांनी या संदर्भातील नोटिसा काढल्या. ठाणे वाहतूक पोलीस 25 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये मद्य तपासणी मोहीमही हाती घेणार आहेत. ठाणे शहरातील निसर्गरम्य परिसर येऊरचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत येतो. हा परिसर शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. येऊरच्या टेकडीवर मोठ्या प्रमाणात खासगी बंगले आणि हॉटेल्स आहेत. 31 डिसेंबरला तिथे पार्ट्या आयोजित करण्यात येतात. अशा पार्ट्यांमध्ये मद्य आणि अंमली पदार्थांचं सेवन केलं जातं. DJ वाजवून धांगड धिंगा घातला जातो. त्यामुळे यंदा वर्तकनगर पोलिसांनी बंगल्यामधील पार्ट्यांमध्ये मद्य, अंमली पदार्थ सेवन आणि DJ वाजवण्यावर बंदी घातली आहे. नववर्षाच्या पार्ट्या आठवडाभर आधीपासून रंगत असल्याची बाब लक्षात घेऊन ठाणे वाहतूक पोलिसांनी 25 ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये मद्य तपासणीची मोहीम हाती घेतली आहे.
ठाणे ते बदलापूर पर्यंत वाहतूक शाखेची 18 युनिट असून प्रत्येक युनिट कडे 2 ते 3 श्वास विश्लेषक यंत्र आहेत. वाहतूक पोलीस महत्वाच्या नाक्यांवर वाहन चालकांची मध्य तपासणी करणार आहेत. त्यामध्ये मद्यप्राशन केलेल्या वाहन चालकांवर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. येऊर मधील 258 खासगी बंगले मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. पार्ट्यांमध्ये मद्य अंमली पदार्थाचं सेवन केल्याचं किंवा डीजे वाजवल्याचं आढळल्यास पार्टी करणाऱ्यांसह बंगले मालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. बंगले मालकांची संमती असल्याचं गृहित धरून ही कारवाई केली जाणार आहे. येऊर आणि उपवन परिसरामध्ये नाकाबंदी करण्यात येणार असून भरारी पथकही तैनात करण्यात येणार आहेत. देशासाठी प्रत्येकानं एकत्र येण्याची गरज असल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येकानं अंतर्मनानं देशासाठी काहीतरी केलं पाहिजे हा जो भाव अटल बिहारी वाजपेयी यांनी दिला आहे तो घेऊन आपण पुढे गेलो तर आपण देशाला पुन्हा परम वैभवापर्यंत नेऊ शकतो असा आशावाद ठाण्यात त्यांनी व्यक्त केला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी स्वरवंदना या कार्यक्रमाचं आयोजन ठाण्यात केलं होतं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही भावना व्यक्त केली. भरी दोपहरी में अंधियारा सूरज परछाई से हरा अंतर तमका नेह निचोड़े बुझी हुई बातें सुलगाए आओ फिर से दिया जलाए आओ फिर से दिया जलाए अशी अटलजींच्या कवितेच्या ओळी सादर करून पुन्हा परम वैभवापर्यंत नेण्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं असं आवाहन करण्यात आलंय. देशाला एक दिशा देण्याचं काम अटलजींनी केलंय. कवी मनाचे अटलजी कोमल हृदयाचे होते परंतु देशासाठी संकट आल्यास ते कठोर निर्णय घेण्यासही मागे पाहत नव्हते. ज्यावेळेस देशाला हिंदू ग्रोथ रेट म्हणून हिणवलं जात होतं त्यावेळेस अटलजींनी देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि आज मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणखीन बळकट होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही त्यामुळे मजजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारण थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधून पैसे ट्रान्सफर करता येतात बर का? पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर ट्रान्झॅप. ट्रान्झॅप, तुला पण माहिती आहे ट्रान्झॅप. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील कोपरी, हाजुरी, राबोळी, किसननगर आणि लोकमान्य नगर या क्षेत्राच्या क्लस्टरचं बायोमेट्रिक सर्वेक्षण 1 जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले असून 30 जानेवारीपर्यंत लाभार्थ्यांची अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. दरम्यान क्लस्टरच्या कामाला गती मिळावी तसंच क्लस्टर संबंधित प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीनं निपटारा करण्याबाबत 5 विविध कक्ष स्थापन करण्याचा महत्वाचा निर्णयही पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी क्लस्टर आढावा बैठकीत घेतलाय. कोपरी, हजुरी, राबोडी, किसननगर आणि लोकमान्य नगर या क्षेत्रांचा नागरी पुनरुत्थान आराखड्यानं मंजुरी प्राप्त झाली असून या योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता यादी निश्चित करण्यासाठी सहाय्यक आयुक्तांच्या स्तरावर 1 जानेवारीपासून 15 जानेवारीपर्यंत बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. 15 जानेवारी ते 22 जानेवारीपर्यंत त्याविषयीच्या हरकती स्वीकारण्यात येणार असून दिनांक 23 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत परिमंडळ उपायुक्त स्तरावर त्यांची सुनावणी होणार आहे. सदरची सुनावणी झाल्यानंतर 30 जानेवारीपर्यंत अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सदरची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर जागा मालक आणि लाभार्थी सदरची योजना कुणाच्या माध्यमातून विकसित करण्यात येणार आहेत याचा निर्णय घेतील. हा निर्णय त्यांच्या स्तरावर न झाल्यास पालिकेच्या माध्यमातून निविदा प्रक्रियेचा अवलंब करून विकासाची नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान
सदर योजनेला गती मिळावी तसंच योजनेच्या अनुषंगानं प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा जलद गतीनं निपटारा व्हावा यासाठी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 5 विविध कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये पात्रता आणि लाभार्थ्यांच्या अनुज्ञेय क्षेत्राविषयी निर्णय घेण्याबाबत परिमंडळ उपायुक्तांच्या स्तरावर एका कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये संबंधित प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त कार्यकारी अभियंता यांचा समावेश होणार आहे. तसंच या योजनेच्या अनुषंगानं शाळा हॉस्पिटल किंवा उद्यानं अशा ज्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत त्याबाबत निर्णय घेण्याबाबत नगर अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये शहर विकास विभागाचे अधिकारी आणि संबंध प्रभाग समितीचा कार्यकारी अभियंता त्याचा समावेश होणार आहे. सदर कक्ष अस्तित्वातील सुविधा नियमित करणं स्थलांतरित करणं आवश्यकता वाटल्यास ती निष्कासित करणं किंवा नव्यानं समाविष्ट करणं याबाबत निर्णय घेणार आहे. भाजप आघाडीतील चंदनवाडीमध्ये 18 दुचाकी जाळल्याचा प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आलाय. या प्रकरणी एका तरुणाला नौपाडा पोलिसांनी अटक केली आहे. त्यानं सोन्या भांडणाचा राग मनात धरून हे कृत्य केल्याचं तपासात समोर आलंय. या भागामध्ये महिनाभरात अशी ही दुसरी घटना घडली आहे. या आगीमुळे इमारतीमधील रहिवाशांचे जीव धोक्यात आले होते. मात्र आपत्ती व्यवस्थापन आणि ठाणे अग्निशमन दलानं ही आग विझवल्यानं मोठा अनर्थ टळला. गौरव पालवी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो चंदनवाडी भागामध्ये झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत उभारलेल्या 3 पैकी 1 इमारतीत राहतो. या 3 इमारतींच्या आवारामध्ये रहिवासी वाहन उभी करतात. मंगळवारी पहाटे गौरवनं त्यापैकी एका दुचाकीच्या पेट्रोलची नळी काढून तिला आग लावली. या इतरत्र पसरल्यामुळे त्यात बाजूच्या दुचाकी जळाल्या. 11 दुचाकी यावेळी जळून बसमसात झाल्या तर 8 दुचाकींचं किरकोळ नुकसान झालंय. या आगीमध्ये लॉन्ड्रीसह पहिल्या मजल्यावरील एका घराचं नुकसान झालंय. या आगीच्या जळा इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पोहोचल्या होत्या त्यामुळे काही घरांच्या काचा फुटल्या. एव्हिनच्या प्रवेशद्वाराजवळच दुचाकींनी पेट घेतल्यामुळे रहिवाशांना बाहेर पडणं शक्य होत नव्हतं. मात्र या इमारती एकमेकांना जोडण्यात आलेल्या असल्यामुळे रहिवासी गच्चीवर जाऊन बी विंग मधून खाली उतरले. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन अर्ध्या तासामध्ये ही आग विझवली. एक अग्निशमन बंब आणि एक पाण्याच्या टँकरनं ही आग विझवण्यात आली. इमारतीखाली उभ्या रहिवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात हे माहीत असताना गौरव यांनी हे कृत्य केल्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस बस रोक दो. कितने हो भाई साहब? सर 55 रुपये. 55 रुपये? हाँ ये ली. सर छुट्टी नहीं है. छुट्टी तो मेरे पास भी नहीं है. तो एक काम कीजिए सर, UPI के किसी भी एप्लीकेशन से आप पे कर दीजिए. मेरा वर्चुअल आईडी पीछे लिखा हुआ है. अच्छा ओके ओके. हम UPI को सपोर्ट करते हैं. मेरा देश, मेरा देश, मेरा देश, मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है. आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळकपडामुळे शेवटी पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन. ठाणेच्या येऊरमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या मद्य पार्ट्यांवर बंदी आणि जुन्या भांडणाचा राग मनात ठेवून तरुणानं चाळल्या दुचाकी. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 आदर्श नगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आयडी आवाज माझा .tvnews@gmail.com.
तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा तोपर्यंत नमस्कार.